तुमचं इथे मनापासून स्वागत. ओके, तुम्ही काय करणार आहात? चटणी. ए दादा, आईने बनवलेली इडली बरोबर ही चटणी खायला किती मस्त लागेल ना. अच्छा, त्याच्यासाठी बनवतोय हे चटणी. बर, ओके. मला साहित्य सांगता का काय काय आहे ते? ही लाल मिरची आहे, शेंगदाणे, तीळ, कढीपत्ता, डाळे, मीठ आणि दही. दही, ओके. आपण साहित्य तर बघितलं, तर कृतीकडे जायचं. काय पहिल्यांदा तुम्ही करणार? पहिल्यांदा मिरची घ्यायची, टाकायचं तेल. घ्या ना तेल. तेल आहे. आणि कढीपत्ता. कढीपत्ता सगळ्यात टाकू. अख्खा टाकू? कढीपत्त्याचा जबरदस्त वास लागणार आहे या चटणीला. कढीपत्ता चांगला असतो ना केसाचा. आता काय करायचं? शेंगदाणे टाकू. डाळे टाकू. डाळे घालू. थोडे टाका बस. हा टाका ना. ही चटणी कशी लागेल याच्याबद्दल मला जरा उत्सुकता आहे, कारण एवढी कढीपत्त्याची पानं कधी घातलेली बघितलेली नव्हती, त्यामुळे ती कशी लागते याबद्दल मला खूप उत्सुकता आहे. आता काय? आता हे सगळं आपलं झालेलं आहे. आता हे मिक्सरमध्ये टाकून मीठ टाकून वाटून द्यायचं. ओके, मिक्सरमध्ये हे टाकायचं, मग त्यात मीठ टाकायचं आणि मग आपण ते फिरवायचं मिक्सरमध्ये आणि मग आपण दही टाकून. ओके, मग आता मी काय म्हणतो, आपल्याकडे मिक्सरमध्ये टाकायची गरज नाही, कारण तुम्ही अतिशय हुशारीने मिक्सरमधून टाकून झाल्यानंतर कसं दिसतं ते त्या घेऊन आलेले आहेत आजी, त्यामुळे आपण ते घेऊन आपण पुढे सुरू करूया. आता आपल्याला काय करायचं ह्याच्यात? ह्याच्यात हे मोठं ह्याच्यात घेऊ. राहू द्या. आता पूर्वा बघून ठेवा चटणी कशी करायची ती. ही आपण कशाबरोबर खाऊ शकतो चटणी? ढोसा, चपाती, मेदूवडा. मेदूवडा त्यानंतर ब्रेड. ब्रेडला खाऊन लावून खाऊ शकतो ना आपण चटणी सँडविच करून. चला, आमची चटणी तयार झालेली आहे आणि माझी खाण्याची उत्सुकता वाढलेली आहे, कारण एवढी कढीपत्त्याची पानं. मीठ थोडं घालू का? मोठा मीठ फक्त आपण इडलीमध्ये घातलं होतं. मत्त लागते, लिहून घ्या साहित्य आणि कृती. डाळीची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल सुक्या मिरच्या, शेंगदाणे, तीळ, कढीपत्ता, चणा डाळ, दही आणि मीठ. कृती: प्रथम तेलामध्ये लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणे, चणा डाळ आणि तीळ हे मिश्रण परतून घ्यावं. या मिश्रणात दही आणि मीठ घालून चटणी एकजीव करावी.